जय महाराष्ट्र। मित्रांनो, राष्ट्रप्रतिमूर्ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, शिवसेनेला मिळणार पुन्हा एकदा धनुष्यबाण, काय आहे सविस्तर बातमी जाणून घेणे अगोदर, अजूनपर्यंत आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची अपडेट सर्वात अगोदर आपल्याला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळेल। मित्रांनो, अंधेरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठवण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी जाहीर केला। या निर्णयानुसार अंधेरीतील पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट आणि शिंदे एकनाथ शिंदे गटाला नुसतं शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही। या निर्णयानंतर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत। असं असताना दुसरीकडे हा चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय नेमका कधीपर्यंत लागू असेल आणि ठाकरे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह पुन्हा कधी मिळेल यासारख्या पक्ष प्रश्नासंदर्भात संभ्रम जनतेच्या मनात निर्माण झाला आहे। सध्या राजकीय घडामोडीबद्दल चर्चेत असणाऱ्या या प्रश्नांना ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी उत्तर दिली आहेत। एका खासगी वृत्तवाहिनीला रविवारी सायंकाळी दिलेल्या मुलाखतीमध्ये बापट यांनी निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्यासंदर्भातील निर्णयाच्या कायदेशीर बाबीचं विवेचन केलं। नाव आणि चिन्ह गोठवलं आहे हे तात्पुरत्या स्वरूपात गोठवलं आहे, तर शिवसेनेला ते नाव आणि चिन्ह पुन्हा मिळू शकतं का असा प्रश्न मुलाखतीमध्ये बापट यांना विचारण्यात आला। यावर उत्तर देताना बापट यांनी, हा प्रश्न मला अनेक वृत्तवाहिन्या आणि विद्यार्थी विचारत आहेत, हा तात्पुरता निर्णय आहे, जोपर्यंत शिवसेना कोणाची याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग देत नाही तोपर्यंत हा निर्णय लागू राहील आणि ही चिन्ह आत्ताच्या निवडणुकीत पण राहतील, त्यानंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण राहतील, थोडक्यात काय तर निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत हा निर्णय लागू राहील अशी माहिती यावेळी उल्हास बापट यांनी दिली। उल्हास बापट यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय नेमका कधी येणार असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उल्हास बापट यांनी कालावधी नेमका सांगता येणार नाही असं म्हणत त्याबद्दल अनिश्चितता नमूद केली। अंतिम निर्णय नेमका कधी येणार हे सांगता येणार नाही। तसेच ज्या पद्धतीने घटनाक्रम घडला आहे तो लक्षात घेऊन एक एक प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने देणं अपेक्षित असल्याचं मत बापट यांनी व्यक्त केलं। 16 आमदार अपात्र आहेत की नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून त्यावरच पुढील सर्व राजकीय घडामोडी अवलंबून असल्याचं बापट यांनी सांगितलं। जर ते 16 आमदार अपात्र ठरले तर त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अपात्र ठरतील अशी शक्यताही बापट यांनी व्यक्त केली। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण हे पुन्हा एकदा शिवसेनेला परत मिळेल का, याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करत नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला प्रेस करा। परत भेटू, तुर्तास इथेच थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।